नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता आजसुद्धा सेम सिच्युएशन मित्रांनो, गॅपअप झालेला आहे आणि ऑल डे साईडवेज मार्केट. आज तर एक्सपायरी होती, मुवमेंट येईल अशा अपेक्षा होत्या, एक्सपेक्टेशन होत्या मित्रांनो, बट बिलकुल नाही. कॉल आणि पुट दोन्हीही प्रीमियम इथे ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता इकडे एक स्ट्रॉंगली रेजिस्टंट लेवल होता कालचा, तो ॲज अ सपोर्ट म्हणून रिॲक्ट करायचा प्रयत्न केला 24,300 आणि अशा पद्धतीने आजची रॅली एक आजचा दिवस इथेच घालवला. नवीन एक रेजिस्टंट क्रिएट केला आहे आज मार्केटनी, जो की आहे 24,399, म्हणजे 24,400 राऊंड फिगर जरी म्हणलो आपण तरी चालून जाईल इथे. तो इथं ओपनिंग तर दिली 400, बट जसा ओपन झाला तसं पुन्हा फॉल रिकवर आणि साईडवेजमध्ये जाताना बघायला. तो जास्त वेळ नाही घालवता आपण ॲनालिसिस करूयात कसं असेल उद्याचं मार्केट. शक्यतो अशा मार्केटमध्ये लॉसेसच होत असतात साईडवेज मार्केटमध्ये, त्यामुळे चान्सेस तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की अशा केसमध्ये जेवढी होईल तेवढं शक्यतो तुम्ही ट्रेड करणं अवॉइड करा मित्रांनो. निफ्टी बँक निफ्टीतला तर इंडेक्सला तर अवॉइडच करा, वाटलं तर एखाद्या स्टॉकमध्ये वगैरे ट्रेड तुम्ही करू शकता मित्रांनो. ओके चलो, इथं बघायला मिळेल आपल्याला सिम्पली 53,083 असं एक रेजिस्टंट लेवल आहे. तो सिम्पली इथं बघायला मिळते स्ट्रॉंगली या रेजिस्टंटच्या वरती सस्टेन, ब्रेक पण दिला होता परत रिव्हर्सल होऊन सस्टेन करायचा प्रयत्न. आपल्या लेवल टोटल डाऊन साईडच्या दिल्या इथे पण पाहू शकता आपण, मिड कॅपमध्ये सुद्धा टोटल डाऊन साईडच्या लेवल होत्या. आपला एक स्ट्रॉंग रेजिस्टंट क्रिएट जो झाला होता 12,355 त्याचा देखील हाय ब्रेक केलेला आहे. नवीन हाय मिड कॅपनी सुद्धा लावायचा प्रयत्न आणि हायर हायलाच क्लोजिंग 12,462 एवढा चांगला हायर हायला क्लोजिंग. एक मॉर्निंग स्टार नावाचा पॅटर्न सुद्धा इथं बघायला मिळतोय मित्रांनो, पण त्याच्या आधी एक इव्हिनिंग स्टार सुद्धा बनवला. म्हणजे टोटली असं फसवण्यासारखं मार्केट होता, एक एंट्री एक एक्झिट पुन्हा त्याच्यानंतर त्याचा स्टॉपलॉस हिट आणि हायर हाय देण्याचा प्रयत्न. चलो जास्त वेळ न घालवतात ॲनालिसिस करूयात उद्याचं कसं मार्केट असेल. त्याआधी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सकाळी 9 ते 11 लाईव्ह सेशन पण असतं आपलं, जॉईन करायचा प्रयत्न करा. लाईव्ह मार्केटला खूप सगळ्या गोष्टी प्रिडिक्शन मी चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करा. इथे वर्ल्ड मार्केटचे फ्युचर बघतोय, डावजॉन 110.90.99.100 असे प्लसमध्ये बघायला मिळतात डावजॉनचं मार्केट. नॅशडॅक देखील 16 आणि अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण सस्टेन करणारं थोडंसं प्रेशरमध्ये मार्केट बघायला मिळते. तरी पण एक बुलिश म्हणजे वर जाणारे प्रेशर दिसतात. आपले जे इंडियन मार्केट आहे SGX गिफ्ट निफ्टी टोटली सेलिंग झोनमध्ये दिसतात 32 पॉईंट मायनस. त्यातल्या तर आज जे वर्ल्ड मार्केट जे काही फॉलिंगची रेंज देईल किंवा जे काही रिकव्हरीची रेंज देईल त्याच्यावरून पण मार्केटचा बऱ्याच सगळ्या गोष्टी डिपेंड होतील मित्रांनो. निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 24,400. PCR रेशो क्रिएट होतोय 0.19. चान्सेस अजूनही आहेत की गॅपअपच होण्याचे, बट एक स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट होतं बघा 24,300 वरती. तो ही एक रिटेस्टवाली लेवल असेल जिथे की आज मार्केटनी नियर बाय क्लोजिंग द्यायचा प्रयत्न केला. तो उद्याचा एक छोटा मोठा गॅपअपच बघायला मिळेल. 53,200 PCR रेशो झालाय 0.5. गॅपअपचे चान्सेस वाटतात थोडेसे. एक रेंज लेवल आहे मित्रांनो 53,000, सस्टेन करते प्रॉपरली अशा पद्धतीने. फाईन निफ्टीमध्ये बघूयात 23,950. PCR रेशो क्रिएट झालाय 0.28. चान्सेस टू बी हाय की छोटा मोठा गॅपअप होईल. 24,000 एक रजिस्टन आहे आपला, तो या रेंजला सस्टेन करेल फाईन निफ्टीचं मार्केट. त्यातल्या त्यात आपण याच्यानंतर बघायला प्रयत्न केला तो खूप चांगल्या पद्धतीचे असे मिड कॅपचे सुद्धा लेवल्स आपल्याला दिसून येत आहेत. 12,450 PCR रेशो क्रिएट होते 0.8. वरच जाण्याचे चान्सेस दिसत आहेत अशा पद्धतीने. वर आणि खाली दोन्ही ट्रॅपवाले लेवल्स आहेत मित्रांनो. तो आज स्विंग ट्रेडिंगसाठी पण बरेच सारे स्टॉक मी शोधून पाठवायचा प्रयत्न केला ग्रुपमध्ये. जॉईन नसेल केलं तर जॉईन करू शकता, इथं वरती नंबर दिला आहे व्हॉट्सअपचा आपला. जस्ट हाय मेसेज टाकला तरी तुम्हाला ही सगळ्या लेवल्स तुम्हाला मिळून जातील. इवन मला तुम्ही फ्रीमध्ये ही मी तुम्हाला ही माहिती देऊ शकतो. सो व्हॉट्सअपला जस्ट हाय करून तुम्ही मेसेज करा की स्विंग ट्रेडिंगसाठी ट्रेड पाहिजेत. सो मी अशा ॲनालिसिस जे काही ॲनालिसिस केलं ते लावून पाठवतो मित्रांनो. असं नाही की उगाच थुपक्याने ट्रेड दिले सगळे दिलेत. जे काही त्याच्यामधलं ॲनालिसिस असेल ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या थ्रूच तुम्ही एंट्री घेऊ शकता. माझ्याही होल्डिंग्स आहेत, तुम्ही सुद्धा असेच होल्ड करू शकता. आठवड्याचा व्ह्यू बघायला गेलो तर बघा इथे
स्ट्रॉंग टू स्ट्रॉंग हायला मार्केट चाललं, पॉझिटिव्हच वीकची ओपनिंग, जसा ओपन झाला तसा वीक हायच चाललाय. म्हणजे आजचे चौथा दिवस आहे मित्रांनो, स्टील मार्केट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आजचं गुरुवार, ओके, चारही दिवस बघायला गेलो तर स्टील मार्केटनी पॉझिटिव्हनेसच, पण पॉझिटिव्ह म्हणता म्हणता गॅप अप साईडवेज, गॅप अप साईडवेज असंच मार्केट आपल्याला बघायला मिळालं. बँक निफ्टीने सुद्धा आज नवीन हाय लावायचा प्रयत्न, सुपर अशी लेवल रिकव्हरी. फाईन निफ्टीमध्ये सेम सिच्युएशन, चान्सेस टू बी हाय की लेवल अचीव होतील, मार्केट वरच जाणार आहे. फक्त रिटेस्ट करून गेलं ना तर ते स्ट्रॉंगली वर जात असतं मित्रांनो, पण विदाऊट रिटेस्ट मार्केट वर चाललं तर इकडे थोडेसे मला शंका आहेत, मार्केट थोडंफार फॉल देऊ शकतं. 24,300 बघू शकतो रेजिस्टन्स सपोर्ट लेवलच आहे स्ट्रॉंगली. सो उद्या एक छोटा मोठा गॅप अप होईल असा व्ह्यू आहे माझा, कुठपर्यंत गॅप अप होईल 24,430 वगैरे या रेंजपर्यंत मार्केट ओपन होऊ शकतं आणि अजून हाय रेजिस्टन्स लेवल्स. फाईन निफ्टीमध्ये बघूयात आपण, थोडंसं लेवल कन्फ्युजिंगच आहेत मित्रांनो, कारण की 2 ते 3 दिवस झालं ॲनालिसिस व्यवस्थित काम करत नाही आहे. ओके, तुम्ही खूप लोकांचं पण ॲनालिसिस बघू शकता यूट्यूबवरनं, मी पण चेक करतच असतो अधूनमधून. तो लक्षात येतं की मार्केट जो व्ह्यू दाखवतो आहे आणि जो व्ह्यू तयार होतो आहे, किंवा अशा साईडवेजच्या मार्केटमध्ये तर कुणाचाच प्रॉफिट नसतो बघू शकता इकडे. तो या रेंजला आपण काय करायला पाहिजे विचार करू शकता मित्रांनो, शक्य तेवढं तुम्ही अवॉइड करायला पाहिजे ट्रेड्स आणि वेट अँड वॉच करूया. साईडवेज झोनमध्ये शक्यतो शॉर्ट सेलर लोकांनाच फायदा होतो, बायर्स लोकांना फायदा होत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं शक्यता ट्रेड अवॉइडच करा. ओके, मी आत्तापर्यंत हेच सांगायचा प्रयत्न करतो की ट्रेड अवॉइड करा, कारण की ती रियालिटी आहे मित्रांनो. तुम्ही खूप प्रॉफिट्स कमवू शकता आणि लॉसेस पण त्या रेंजने होत असतात, बट असं जर का मार्केटच ट्रॅप असेल तर जेवढं आपणच थांबणं शानपणा असतं. तो अशा पद्धतीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट इथं क्रिएट होतो आहे. 12,300 जास्तीत जास्त पडलं तरी हा एक सपोर्ट असेल. वरच्या साईडचा एक नवीन हाय रेजिस्टन्स, म्हणजे आत्तापर्यंत नवीन रेजिस्टन्स एक रेकॉर्ड करून ठेवतो इथे, मेंटेन करून ठेवतो मी. 620-617 वगैरे असेल इथे, 12,617 मिडकॅपचं हे मार्केट सांगितलं मी. मेन इंडेक्स आहे निफ्टी आपला, सो निफ्टीचं बघूयात काय मार्केट म्हणतं. आता डाऊन साईडच्या ज्या लेवल्स आहेत सेमच आहेत, तो डाऊन साईडचा सुद्धा व्ह्यू देतो आहे मी, असं नाही की डाऊन साईडचा व्ह्यू देणार नाही आहे. डाऊन साईडचा सुद्धा व्ह्यू आहे, बट जे मार्केटमध्ये दिसतं त्याला आपण फॉलो करूयात. तो मला एक अपसाईडची रेजिस्टन्स लेवल दिसते आहे 24,540-550 असा एक राऊंड फिगर धरून चाला. आणि डाऊन साईडला फॉल जर का आलाच तर मॅक्स टू मॅक्स 24,161 हा स्ट्रॉंगली सपोर्टिंग व्ह्यू आहे, जो की आता इतके दिवस रेजिस्टन्स बनला होता, 2 दिवस मार्केट वर आहे, तो हा आपला रेजिस्टन्स आहे. हा जर का ब्रेक झालं तर मार्केट पुन्हा आपल्या या रेंजपर्यंत येईल, बट वेट करूयात, वॉच करूयात. आपण सकाळी 9 ते 11 लाईव्ह सेशन असतंच, त्याच्यामध्ये हे सगळे व्ह्यू आपण बघून डिस्कशन करत असतो मित्रांनो. तुम्हीसुद्धा नक्की जॉईन करू शकता, त्यासाठी फक्त तुम्हाला बेल आयकनला क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली तुम्हाला आपल्या ग्राफमध्ये, ग्रुपमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला जॉईन केलं जाईल. ओके, एक स्ट्रॉंगली सपोर्ट लेवल, रेजिस्टन्स लेवल, मॅक्स टू मॅक्स एक नवीन हायसुद्धा इथं प्रिडिक्ट करून ठेवतो मी, 24,488 किंवा 500 रेंज धरून स्ट्रॉंगली सपोर्ट क्रिएट होतो इथे 23,765. यस, हीच लेवल असू शकते. बँक निफ्टी सगळ्या लेवल्स इथे डिस्कशन करूयात आपण काय रेंज असेल. सो खूप स्ट्रॉंगली रेजिस्टन्स लेवल आहेत, बट मार्केट रिटेस्ट करत नाही. रिटेस्ट ॲक्च्युली व्हायला पाहिजे होता रिटेस्ट मार्केटचा, बट मार्केटने न रिटेस्ट घेताच हायर हाय देण्याचा प्रयत्न करतो आहे. 54,112 एक हाय दिसून येत चाललं आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये, आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे 52,380. अशा पद्धतीचा मार्केटचा व्ह्यू आजसाठीचा असणार आहे मित्रांनो. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूयात उद्या सकाळी 9 ते 11 लाईव्ह मार्केट सेशनला. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.